नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय मराठी, त्यामधील कविता 4थी नव्या युगाचे गाणे. या कवितेचे कवी आहेत वी भा नेमाडे. तर आज आपण ही कविता समजून घेणार आहोत ते म्हणजे स्वाध्यायाच्या माध्यमातून. परंतु त्या अगोदर नव्या युगाचे गाणे म्हणजे या कवितेत नेमके आपल्याला काय सांगायचे आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे. मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे. नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. प्रस्तुत कविता ही किशोर जानेवारी 1998 या मासिकातून घेतली आहे. चला तर मग नव्या युगाचे गाणे या कवितेच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, हे केव्हा घडेल ते लिहा. त्यामध्ये पहिला आहे अ दिव्यक्रांती. दिव्यक्रांती केव्हा घडेल? उत्तर, विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा घडली. दुसरं आहे आ शून्यामधून विश्व उभारेल. केव्हा घडेल असं की जेव्हा शून्यामधून विश्व उभारेल? उत्तर, भव्य जिद्द येईल तेव्हा. तिसरा आहे ई दुबळेपणाचा शेवट. हे केव्हा घडेल? तर उत्तर, मनात नवीन चेतना स्फुरली तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल. अशा प्रकारे प्रश्न पहिला हे केव्हा घडेल ते लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा, खालील चौकटीतील घटनांचा पद्यपाठा आधारे योग्य क्रम लावा. खाली चौकटीमध्ये विविध घटना लिहून दिल्या आहेत, त्या घटनांचा आपल्याला उत्तरामध्ये योग्य क्रम लावायचा आहे. परंतु आपण प्रश्नामधील घटना पहिले वाचूया. त्या घटना आहेत, उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग दिसला, विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला, नैराश्य नष्ट झाले. आता त्याचा उत्तरामध्ये योग्य क्रम बघा. विज्ञानाचा प्रकाश आला, त्यानंतर क्रांती घडली, त्यानंतर हृदयातील अशांततेचा वणवा विझला, त्यानंतर उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग दिसला, त्यानंतर नैराश्य नष्ट झाले. अशा प्रकारे दिलेल्या चौकटीतील घटनांचा पद्य पाठाआधारे आपण त्याचा योग्य क्रम लावला आहे. प्रश्न तिसरा, खालील अर्थाच्या ओळी शोधा. खाली काही अर्थाच्या ओळी दिल्या आहे, त्या ओळी आपल्याला कवितेतून शोधायच्या आहे. पहिले आहे अ माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो. तर उत्तरामध्ये कवितेतील ओळ येते, शून्यामधूनही विश्व उभारू जिद्द असे भव्य. दुसरा आहे आ माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात. या अर्थाच्या ओळीसाठी कवितेतील ओळ लिहिता येते. उत्तरामध्ये बघा, नसा नसातून जोश उसळतो नव आशा चित्ती. अशा प्रकारे प्रश्न तिसरा, दिलेल्या अर्थांच्या ओळी आपण शोधून लिहिल्या आहेत. प्रश्न चौथा, तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे, कवीला नको असणाऱ्या गोष्टी आणि विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी आपल्याला तक्त्यामध्ये लिहायच्या आहेत. पहिले आपण लिहूयात कवीला नको असणाऱ्या गोष्टी. कोणकोणत्या आहेत? खिन्नता किंवा दीनता, दुबळेपणा, नैराश्य, अशांतता, ह्या गोष्टी कवीला नको असणाऱ्या आहेत. तर विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? दिव्यक्रांती, मनामध्ये जोश, नवीन आशा, नवी चेतना, ह्या विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे आपण प्रश्न चौथा, तक्ता पूर्ण करा, हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न पाचवा, तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यामध्ये अ आहे, नवसूर्य पहा उगवतो, संघर्ष पहा बहरतो, या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर, वैज्ञानिक प्रगतीमुळे समाजात नवचैतन्य सळसळेल, तसेच मनामनाचा दुबळेपणा, नैराश्य, खिन्नता जाऊन उत्कर्षाचा मार्ग दिसेल,
दैन्य दारिद्र्याचा व विषमतेचा अंधार नाहीसा करण्यासाठी नवसूर्य उगवतो आहे तो पहा, असे आवाहन कवी करतात। संगणकामुळे नवीन पिढीचे ज्ञान अद्ययावत झाले। विज्ञानाचा प्रकाश असलेल्या सूर्याला नवसूर्य म्हटले आहे। संघर्ष करणे म्हणजे एकजुटीने लढा उभारणे। दैन्य दारिद्र्य, विषमता, असहिष्णुता याविरुद्ध एकतेने लढणे नाही तर माणुसकी लयाला जाईल म्हणून विज्ञानाच्या प्रकाशात दिव्य क्रांती अपेक्षित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व पीडित जनतेला एकत्र करून चौदार तळ्याचा संग्राम केला। तसा पुरसटलेल्या प्रथा व लांछनास्पद गोष्टीविरुद्ध संघर्ष उभारणे गरजेचे आहे। त्यास कवींनी संघर्ष पहा बहरला असे म्हटले आहे। अशा प्रकारे नवसूर्य पहा उगवतो, संघर्ष पहा बहरतो या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करता येते। दुसरा प्रश्न आहे, आ कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा। उत्तर, विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्यामुळे समाजात अशी क्रांती घडून येणार आहे। विज्ञानाच्या नवयुगामुळे प्रतिकूल परिस्थितीत समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचे नवे जग निर्माण होईल। प्रगतीचा नवीन मार्ग दिसल्यामुळे मनामनातील अशांतीचा वणवा विझेल। दुबळेपणा, नैराश्य, खिन्नता, दीनता यांची होळी करून मानवतेची प्रतिष्ठापना होईल। विषमतेविरुद्ध लढा देऊन नवसूर्याच्या तेजात शाश्वत मूल्य प्रगट होतील। विज्ञानाच्या प्रगतीमुळे, मनातल्या नवीन आशेमुळे नसानसातून जोम प्रगट होईल। मग अणुरेणूतील शब्द प्रगट होऊन आपल्याला सांगतील, चला पुढे चला, प्रगतीपथावर वाटचाल करा। अशा प्रकारे कवींचा सार्थ आशावाद कवितेतून व्यक्त झाला आहे। त्यानंतर आहे खेळूया शब्दांशी। त्यामध्ये अ आहे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा। कवितेमध्ये यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आहेत त्या आपल्याला शोधून व्यवस्थित लिहायचे आहे। तर उत्तर, पुढती क्रांती, दिव्य भव्य, विझला दिसला, गेले आले, ज्वाला माला, उगवतो झळकतो बहरतो, चित्ती पुढती। अशा प्रकारे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहिता येतात। त्यामध्ये आ आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा। पहिला शब्द आहे उजेड। उजेड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रकाश। दुसरा शब्द आहे तेज। तेज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रभा। तिसरा शब्द आहे रस्ता। रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मार्ग। आणि चौथा शब्द आहे उत्साह। उत्साह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जोश। अशा प्रकारे दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहिले आहेत। अशा प्रकारे कविता चौथी नव्या युगाचे गाणे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतला आहे। अशाच प्रकारचे विविध विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा। काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा। हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहा।